अनंत प्या आनंदी रहा। आमदार नितेश राणेंच्या जामिनावरती सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यांना जामीन मिळणार की अटक होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। दरम्यान सोमवारी कोर्टाची प्रक्रिया नेमकी कशी असेल याबाबत ॲडव्होकेट संग्राम देसाई यांच्याशी एक संवाद साधलाय आमच्या सिनियर करस्पॉन्डंट दिव्यानी वरसकर यांनी, पाहूयात। आता उद्या आमदार नितेश राणेंच्या बेल ॲप्लिकेशनसाठी उद्या जिल्हा कोर्टामध्ये त्यांना पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे। सोमवारची मुदत दिलेली होती। उद्या नक्की कशा पद्धतीने कशा पद्धतीचं उद्याचं प्रोसिजर असू शकते? उद्या आता प्रोसिक्युशन आपलं रिप्लाय फाईल करेल, त्यांचं जे लेखी म्हणणं आहे ते फाईल करेल। त्यांनी जर उद्या ते रिप्लाय किंवा लेखी म्हणणं आपलं फाईल केलं तर त्यानंतर त्याच्यावरती दोन्ही बाजूचा युक्तिवाद होईल आणि मग कदाचित उद्याच निर्णय होईल किंवा जसं कोर्टाला वाटेल किंवा वेळ असेल त्याप्रमाणे पुढची कारवाई होऊ शकेल। आम्ही आता प्रोसिक्युशन या गोष्टीची डेफिनेटली मागणी करू शकते की त्यांना पोलीस कस्टडी द्या किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घ्या अशा प्रकारची प्रार्थना ते करू शकतात। त्याला आमच्याकडनं डेफिनेटली कायदेशीररित्या जे काय मुद्दे आहेत ते मांडून विरोध केला जाईल। एक तर सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे, प्लस काही जजमेंट्स आम्ही हजर केले आहेत बॉम्बे हायकोर्टच्या आणि सुप्रीम कोर्टच्या, पूर्वी झालेले काही निकाल आहेत त्याचा रेफरन्स आम्ही दिलेला आहे आणि त्या गोष्टी रेफर करून आम्ही त्याला डेफिनेटली विरोध करू। शेवटी निर्णय कायद्याचा ही न्यायालय ठरवेलच, परंतु अशा पद्धतीने बाजू मांडली जाईल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।